हाय, नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे संघाचा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्हाला आता माहितीच आहे माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला सगळ्यांना, संघा मराठी माणूस. आणि या ठिकाणी मी आज तुम्हाला एक दांडग सरप्राईज देणार आहे. आणि ते सरप्राईज म्हणजे असं आहे की आताच्या ह्या सीझनमध्ये सगळ्यात महागडी वस्तू जे आता 50 रुपये, 60 रुपये, 70 रुपये पाव किलो आपण मार्केटमधून घेऊन खात आहे. आणि ते खूप महत्त्वाची आहे वस्तू, शुगरसाठी पण ते नाही का चालणारी वस्तू आहे. आणि मी आता खो तिला दमच निघाना उग आहे का असला बघा, असला बार जाणार बघा सगळ्या घरात. माणूस बोलायला लागले खरं राहिले तवर तर लगे नाव सांगून टाकलं लगे गपकुनी. जाऊ तुम्ही ऐकले का नाही ऐकलं मला माहित नाही, पण जाऊ तुम्ही जर चॅनलला आपल्या सबस्क्रायबर केलं नसेल तर लगेच सबस्क्रायबर करून टाका चॅनलला आपल्या संघा मराठी म्हणून चॅनलला. आणि या ठिकाणी मी तुम्हाला आता लगेच एक जादू दाखवणार आहे, अशी एवढी मोठी मोठी जादू आहे. ए चल लवकर इकडे चल, तुला नाही दम निघला लगे गपकून लगे सांगून टाकलंस मागा लगे तुला काय तुला किती कस तुला भावना तुझ्या अशा दमच खाई ना तुला. तिकडे बघा आमचं ज्युनियर संघ तिकडे बघा काय करायला लागलाय. तिकडे बघा आमची बाईक कशी रुसून बसली, आताच तिला रपकावत रपकावत राहिले आताच कार्यक्रम. कशामुळं म्हणायला पैसे लागले का कशावर म्हणायचं. हा तर आता आई आली ना, आता आईला आता ती वस्तू बघून दमस निघाला. एक तर तिला शुगर आहे आणि ती शुगरला नाही का ती वस्तू जरा खायची असते म्हणून तिला तिचा आण उर्रा असा महावना झाला तिला. उगं सकाळपासून कितीकच खावं आणि कितीकच काय काय करावं तिला हे समजाना झाले. थांबा तुम्हाला आता जास्त वेळ न लावता चिच आहेत वाटतं का खाली टाका रे उघड का हळूहळू. हा हे बघा याला काय म्हणतात राही जांभळ, राही जांभूळ. हे गावरान जांभळ आणलेले आमच्या शेजारच्या रानामधून हे राही जांभळ आम्ही आणलेले आहेत. एवढी मोठी मित्रांनो एक पोतं भरून आलो होतो, पोतं भरून बघा त्या पोतं भरून राही जांभळाचे जर पुणे मुंबईला विकले असते तर किती झाले असते. तेवढे हो का ह्या घरच्या माणसाने तेवढे खाल्लेत बघा हो का, एवढे राहू दिलेत फक्त आता एवढे ठेवलेत. काय कमाल ह्यांच्या पुढे हाणून घ्यायची येळ आहे का काय बायला. तुझ्यात पोरानं बायकोन आता जास्त खाल्ले कुणी खाल्ले ऋतुजा अजून मी आहे त्याच्या दातात अडकलं. तुझं वय आहे का आता बघ त्याला विचार बघ कसं हसते बघ कसं काळ दिसत तिथं सोडायचं कंटिन्यू. कसं वाटलं मग तुला राही जांभळ खाऊन गावठी आपले गावराने एकदम. आता बया किती चांगली आहेत असले मिळतंय का माल कुठं बघा. हे माल आहे का ताल आहे का बाल आहे का कला आहे का साला ए इकडे बघा ए ऐका आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो. बस कर गोड भेट ग कसलं दातानं तोडीत माशा नाही थोडं मीठ आण का ना या जांभळ खायला. हे बघा आमची गाववली ना ना चालले तिकडं. अरे ना ना हाय करा असं करा. आमच्या फॅनचे वडील गजवानाचे वडील गजवानाचे वडील आहेत. हे थोडं मीठ आण खाऊ 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 खायला आलंय ते बी एवढं नाही जमायचं तुरट असते तोंडातले अरे हाय तीच खा की पुन्हा अजून इकडे हाय कर हाय कर सगळ्याला हाय कर हाय कर हाय असं म्हण की आमच्या संघाच्या ब्लॉग संघा मराठी माणूस चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक करा आणि शेअर करा म्हणा. हा व्हिडिओ आवडला तर असं म्हण बरं जांभळ खायला म्हणा खायला लागत. मित्रांनो आता हे राही जांभळ कसं खायचं असते तुम्हाला मी शिकवतो बरं का. आपल्या साध्या सिंपल गावठी भाषेमध्ये तुम्हाला मी राही जांभळ हा काही मीठ आहे याला म्हणतात काला नमक. इसको इसपे इसपे ऐसा लेने का इसको ऐसा लेने का ऐसा लेने का ऐसा दिवाने का ऐसा लगाने का बघत होती. बाबा इथं बुडव कसा मुख ज्युनियर हो किती बघा लय गोड आहे बघा. मित्रांनो खायला या तुम्हाला जर खायची असेल तर नक्की खायला या. राय जांभळ्याचं का आपल्याकडे झाडच आहे, मोठंच झाड आहे आपल्याकडं. आपल्या मित्राच्या रानामधलेच आणलेले आहेत किती बी जांभळे आहेत किती बी
60 रुपये पावशेर खाण्यापेक्षा इथं फुकट खायला या. खेड्याला कसं असतं काय असतं सगळं मोगलाई राज्य असतं. मला बघा हे पोरग दने गावातले पुरी कोणाला काय केलं सर बुडबुडू खायला काय बुग नसले लागल दणगळी लागल. सांग तू किती खाल्लेस आता आल्यापासून? खाल्ले पण ही जांभळं आणल्यावर माझ्या पोटात आग पडली की बाबा. कशानं? ही जांभळं बघून गपडू नका. आता जुन्या आठवणी तुला आता आठवले असते मला माहिती. अरे ह्या जांभळावर दिवस काढले तर आम्ही आम्हाला ही जांभळ सध्या खाया भेटत नव्हतं. ही तरी राई आहे. आम्हाला कटोरी जांभळ खाया भेटत नव्हतं. आम्ही नदी नाले न हुडकून त्या जांभळा खालचे जांभळं आणायचे आणि ती खायचे आणि ते झोपायचं त्या जांभळावर. मला हे आणले आणले तर माझ्या जीवाला काळ वाटला की बघितल्या बघितल्या. बघा मित्रांनो, म्हणजे आईनं त्यांच्या काही व्हिडिओ मध्ये दावायचंय म्हणून असं नाही. आमची गोष्ट रिअल आहे ही सगळी. तुला अचानकच कसं काय आठवलं बाबा? आता ही पहिलं आता जांभळ आणले आणले नाही आठवायचं. ही वस्तू दिवस मावळा गेला आम्ही माझा बाप आणि मी जांभळ आणायला. आणि जांभळ येचले निसते कटोऱ्या तिथं आहेत बघ त्या हिरव्या तांबुट्यात असल्या याचल्या. आणि नदीतून टोपलं घेऊन असं या गेले त्या शेवाळ्याहून पायजी घसरला ती सगळं मागल्या माग टोपलं पडलं. आणि पाणी की पुरा आलेला मी अशी धावायला या ती जांभळ घ्यायला बापानं माझ्या हाताला धरून ओढलं. माय म्हणला जातील तशीच पुरामध्ये वाहून. मग मी म्हणलं आता घरी गेल्यावर बाहू काय खातील व म्हणलं आता जांभळ तर सगळे गेले वाहून. अजून म्हणलं महागारी चला अजून निश्चित चिखलानं भरलेल्या हिरव्या ताबुट्या याचल्या एवढ्या एवढ्या अंधाराचं दिसना गेलं. 7 वाजले अजून तसल्या एवढ्या एवढ्या याचल्या. आणि मग महागारी आला आणि तीच घरी आल्यावर ल्या करायला चार चार दिल्या आणि ती खाल्ल्या आणि ती झोपलेली एकर त्याच्यावरच. ही खरं खरं परिस्थिती आहे बरं का आमची. म्हणून मला जांभळं बघून ध्यान झालंय. जांभळं सध्या आम्हाला भेटत नव्हते मंडळीनं खायला. आम्ही लय काळ काढला आम्ही लय दिवस बघितले तर आम्ही लय टाइम भोगलाय आम्ही लय काढलाय बी. बघा मित्रांनो, म्हणजे आई ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस त्यांना जांभळं सुद्धा खायला भेटत नव्हते. आणि आईला दोन भाऊ होते तर ते आईचे दोन भाऊ लहान असल्यामुळे आईच त्यांची उपजीविका सगळं नाही गोळा करून काय बोरं असतील बोराचे बिकोळे असतील चिंच असतील हे सगळं आईच आईनच सगळ्यांचा सांभाळ केलेला आहे. लग्न करून दिले लहानाचे मोठे केले सांभाळले. आईने रडलो आपण काय असू द्या. जुन्या गोष्टी खरंच आता त्या गोष्टी जरी आठवल्या खऱ्या खऱ्या गोष्टी घडल्या ऐकल्या तरी रडायला येतं माणसाला. तिने तर स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आहेत मित्रांनो ते. आणि तुमच्या आई वडिलांना सुद्धा 100% असंच जीवन जगलेलं आहे मला माहिती आहे. आणि त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा यांना करून. खरंच या जांभळाकडे बघून जशी आईला तिची सगळी परिस्थिती तिचं बालपण तिचं राहणीमान त्यांची परिस्थिती कशा पद्धतीची होती गेले तरी भाऊ माझे वाटाला वाटाला उभं राहिलेले आहेतच. काय ती आमची बहीण काय आणते की काय नाही की सारखे वाटाला उभं राहिलेले असायचे. म्हणजे ऐकून माझ्या पोटामध्ये कारवा लागले मित्रांनो. त्यांनी भोगताना त्यांना कसं वाटत असेल? काही भेटत नव्हतं आम्हाला. आंबड्याची भाजी भेटत नव्हती, कुरडूची भाजी भेटत नव्हती, रानातला बरबडा भेटत नव्हता. बरबडा जर कोणाला कळत असला तर ह्याच्यामध्ये ती बरबडा आम्ही दळून खायचा भाकरी करून खायच्या त्या बरबड्या. शेळ्याचं खाद्य आहे ती बरबडा. म्हणजे बघा शेळ्याचं खाद्य सुद्धा पुरत नव्हतं माणसायला खायला. माणसायला पुरत नव्हतं शेळ्याचं खाद्य. त्या टायमाला शेतकरी घेऊ बी देत नव्हते ती. आम्हाला लागतंय म्हणायचे हकालून द्यायचे रानात जर गेलं तर. तुम्हाला घेऊ दिल्यावर आम्ही काय खायचंय म्हणायचे. त्या टायमाला लिंबुळ्या याचायचा काळ होता. लिंबुळ्या इचू देत नव्हते आम्ही काय करून खावा म्हणायचे. प्रत्येकाची परिस्थिती होती त्या टायमाला. किती खाल्लेस का तू जांभळ? तू तर कुठले खायला सकाळपासून आता हागल तर सगळी जांभळ येतील एवढी खाल्ली खाय का? नाही मग खोटं कशाला बोलायचं खरं बोलायचं. हा पोरामुळं खाल्लेच नाही वाटलं मी बघतच नव्हतो ग. हे बघ गप 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 अशी मोठे मोठे येतायची की पलीकडे जाऊन खात बसायची तिला वाटत ती आता सगळं दिसते की मला कॅम्प्युटर मधून नाही ते नव पण अजून करायला लागली.
तर जाऊ द्या मित्रांनो, अशा पद्धतीनं ह्या जांभळ्याच्या विषयामुळं, या जांभळामुळं बऱ्याच काय आईच्या जुन्या गोष्टीला उजाळा भेटला, आणि त्या मलाही ऐकायला भेटलं, तुम्हालाही ऐकायला भेटलं. तेवढं कमी आहे सांगेल तेवढं. खरंच त्या आईचा इतिहास खूप मोठा आहे, आणि ते एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये ती मांडून तुम्हाला ऐकवणं इतका तर नाही, खूप मोठा इतिहास आहे इतिहासावर. तर असू द्या, तुम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग नक्कीच आवडला तर तुम्ही कमेंट शेअर करा आणि लाईक सुद्धा करा, आणि शेअर करायला मात्र विसरू नका, आणि तुमच्या प्रत्येक जुन्या माणसापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि तुमच्याकडनं जर सबस्क्रायबर करायचं राहिलं असेल तर नक्की सबस्क्रायबर लगेच करा. धन्यवाद, आय लव्ह यू.